सगळ्यांना नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आजच्या या कार्यक्रमाला येणार होतो पण काही कारणास्तव मी येऊ शकलो नाही, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो। खरं म्हणायला गेलं तर आजची सत्कारमूर्ती आदरणीय प्रदीप दादा हासे हे आपल्या सगळ्यांना सुपरिचित आहे आणि सुपरिचित असल्यामुळे आपण त्यांना सगळेजण जाणतात। 1992 सालामध्ये त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना शिवसेनेमध्ये विद्यार्थी सेनेपासून आपलं काम सुरू केलं आणि हे करत असताना एक आगेकूच करत 1995 साली ज्यावेळेस महादेवी ग्रामपंचायतीची निवडणूक लागली त्यावेळेस ते बिनविरोध म्हणून निवडून आले आणि त्याच्यानंतर ते त्या गावाचे सरपंच झाले। सरपंच होत असताना जवळपास 2000 मध्ये त्यांच्याकडे आणखी एक सगळ्यात महत्वाची जबाबदारी आली, ती खंडेराव ट्रस्टची आणि ग्रामपंचायतीच्या आणि ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी मंदिराकरता विविध कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। शिवसैनिक निष्ठावान कसा असावा याच्याबरोबर माणुसकीचा माणूस कसा असावा हे त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये सिद्ध केले आणि मला तरी असं वाटतं की त्यांच्यामुळे आज 40 लाखाचा सभामंडप असेल, त्याचप्रमाणे क वर्गामध्ये 50 लाखाचा निधी असेल, खासदार सूर्यभान महाडने यांच्याकडनं विविध प्रकारची कामं केलेली मंजूर असेल, पालकमंत्री त्या काळाचे तत्कालीन आदरणीय राम शिंदे साहेब आहे त्यांच्याकडनं त्यांनी मिळवलेले 3 कोटी रुपये असतील, वाघचौरे साहेब जे खासदार महोदय होते त्यांच्याकडनं केलेली कामं असतील, त्यामुळे त्यांनी आपल्या या मतदारसंघामध्ये काम करत असताना गावामध्ये काम करत असताना विकासाचा एक महामेरू उभा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। त्यांनी आपले हे काम करत असताना सार्वजनिक जीवनामध्ये आदर्श लोकांना आपल्या गावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला की समाजामध्ये ज्या लोकांनी चांगली चांगली कामं केली ज्याच्यामध्ये सिंधुताई सपकाळ सारख्या बाई आहेत की ज्यांनी अनाथांची माय म्हणून या देशामध्ये आणि जगामध्ये आपलं नाव उंचावलं त्यांना या ठिकाणी प्रबोधन करण्याकरता त्यांनी आणलं। अर्पणाताई राम तीर्थकर असतील, त्याचप्रमाणे आदर्श सरपंच पोपटराव पवार असतील आणि आपल्या सगळ्यांचे निवृत्ती महाराज असतील, महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज असतील, अशा पद्धतीने सुंदरगिरी महाराज असतील, अशा सगळ्यांना या विभागामध्ये आणून त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं। माणसाने माणसासारखं माणसाळलेलं पाहिजे ही जी वृत्ती त्यांच्या जीवनामध्ये होती त्या माध्यमातून त्यांनी या भागामध्ये आपला विकासाचा काम केलेलं आहे। मला तरी असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाला मी येऊ शकलो नाही ही माझ्याकरता फार वाईट गोष्ट झाली असं मी स्वतःला मानतो। महादेवी गावचे माजी सरपंच तथा खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय प्रदीपजी हासे यांचा कार्य गौरव व अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज लहवितकर, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय हेमंतराव गोडसे, अहमदनगरचे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, माननीय आमदार डॉक्टर किरण लहामटे, माननीय सीताराम पाटील गायकर, कैलासराव वाघचौरे, सौ दुर्गाताई तांबे, शर्मिला येवले, दशरथराव सावंत, अजित नवले, अशोकराव भांगरे, मच्छिंद्र शेठ धुमाळ, महेश नवले, सुरेशराव गडाख, डॉक्टर मनोज मोरे, वसंत मनकर, मीनानाथ पांडे तसेच मोठ्या प्रमाणात प्रदीप हासे यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रमंडळ यावेळी उपस्थित होते। यावेळी विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले। विशेष म्हणजे अकोले तालुक्यातील म्हाळादेवी हे एकमेव गाव की ज्या गावामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्वच योजनांचा पाठपुरावा करून पूर्णत्वास नेत असतात। प्रदीपराव हासे यांचे सरपंच म्हणून अविरतपणे आपल्या गावासाठी व परिसरासाठी सर्व कुटुंबांचे योगदान असून आपण कायमच गावाच्या ऋणात राहू, कारण गावाने गेली 30 वर्षे विश्वास ठेवल्यामुळे हे सर्व शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले। संपूर्ण अकोले तालुक्यातील शांत व कार्यशील नेतृत्व म्हणून प्रदीप हासे यांच्याकडे पाहिले जाते, कारण सत्ता बदलत असते परंतु आपल्या बोलण्याच्या शैलीवर व नम्रतेमुळे सर्वच पक्षांमध्ये त्यांचे चांगलेच संबंध आहेत। त्याचमुळे संपूर्ण अकोले तालुक्यातील एकमेव कार्यशील होतकरू सरपंच म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे। प्रिया पप्पा, मला माहित आहे तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण काय करणार, काही गोष्टी समोर व्यक्त करणं नाहीये, त्यामुळे तुमच्या लाडक्या लेकीने तुमच्या वाढदिवसानिमित्त थोडंसं छोटंसं पत्र लिहिलं आहे। कधी कधी ह्या सृष्टीमध्ये आल्याचा खूप अभिमान वाटतो आणि तेही तुमच्या छायाछत्रेखाली, ज्या हाताने तुम्ही मला लहानाचं मोठं केलं
खरतर या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी दोन मंत्री व दोन खासदार उपस्थित राहणार होते, परंतु मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बदलत्या आश्वासनांमुळे 2 ते 3 वेळा कार्यक्रमाच्या तारखा बदलण्यात आल्या। शेवटची तारीख 24 मे फायनल झाली। मंत्री महोदय हेलिकॉप्टरने येणार होते, ऐनवेळी त्यांची मीटिंग लागल्यामुळे गुलाबराव पाटलांना येता आले नाही, परंतु त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांचे चित्रीकरण LED स्क्रीनवर दाखवण्यात आले। विशेष म्हणजे नामदार शंकरराव गडाख व खासदार सदाशिव लोखंडे हे जिल्ह्यातील असूनही ते येऊ शकले नाही, त्यामुळे प्रदीपराव हासे ते खूपच नाराज झाले। की मी 30 वर्षापासून शिवसेनेचं काम या ठिकाणी करतोय, म्हणून माझ्या पक्षाचे मंत्री या ठिकाणी यावं, माझा सन्मान करावा। परंतु नुकतेच आपण या ठिकाणी गुलाबराव पाटलांची क्लिप या ठिकाणी बघितली, प्रचंड अनिल देसाई साहेब असतील, जिल्हा प्रमुख असतील, आमचे मच्छिंद्र धुमाळ असतील, महेशराव असतील, 2 दिवसापासून प्रचंड आम्ही ताकद लावत होतो की मंत्री आले पाहिजे माझ्या कार्यक्रमाला, एक सर्वसामान्य शिवसेनिकेच्या कार्यक्रमाला। परंतु जाऊ द्या, आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे बाकीचे नेते आले, त्यात मला आता शेवटी समाधान या ठिकाणी मानावं लागेल। विशेष या ठिकाणी उल्लेख या ठिकाणी करायचा माझा राहिला की या ठिकाणी ABP माझाचे प्रतिनिधी आमचे नितीनजी वजार, IBN चे प्रतिनिधी आमचे हरिजी मोठे, की हा महाराष्ट्र राज्याचा चायनाचे प्रतिनिधी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला कव्हर करायला आले, त्याने तो कार्यक्रम कव्हर केला थोडा। परंतु माझे काही जे नाराजी आहे ती या ठिकाणी पक्षाकडे सुद्धा मी मांडली, देसाई साहेबांकडे मांडली की शिवसैनिकांना भविष्यामध्ये ताकद दिली पाहिजे, तरच तो शिवसैनिक पुढे जाईल। या निमित्ताने मला फक्त एवढंच माझ्या पक्षाच्या नेत्याला या ठिकाणी सांगायचं आहे। व सरकारास उत्तर देताना त्यांनी माझी 30 वर्षाची मेहनत कमी पडली व प्रामाणिक शिवसैनिकांना ताकद मिळत नसल्याचे त्यांनी उत्तर दिले। तुम्ही त्या कार्यक्रमाला जा, परंतु मंत्रालयाच्या व्यवस्थेमुळे, तिथल्या मीटिंगमुळे, व्यवस्थेमुळे आम्ही कार्यक्रमाला आलो नाही असं सांगण्यात आलं। परंतु ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, अकोल्यापासून प्रचंड मोठी तयारी, या राज्याचे कॅबिनेट मंत्री ह्या ठिकाणी येत आहेत, त्यांच्या स्वागताला प्रचंड मोठी जनता या पंचक्रोशीतून आली। परंतु आज ते न आल्यामुळं प्रचंड मोठं 30 वर्षाची तपश्चर्या या ठिकाणी माझी या ठिकाणी कमी पडली की काय असं माझ्या सर्वसामान्य शिवसेनेला वाटतं। म्हणून भविष्यामध्ये वरिष्ठ नेत्याने खाली ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जो खऱ्या अर्थाने काम करतो आहे, गावचा विकास करतो आहे, पक्षाचं काम करतो आहे, अशा लोकांका भविष्यामध्ये या ठिकाणी लक्ष देण्याची खऱ्या अर्थाने गरज। यायला पाहिजे होतं, नाराजगी व्यक्त करतोय। शिवसेनेत त्यांनी खूप वर्ष काम केले, 25 वर्ष झाली काम करताय ते, मी त्यांना खूप साथ दिलेली आहे, पण हे मंत्री आल्याबद्दल ते खूप नाराज झाले। पण त्यांनी असं नव्हतं करायला लागत, 2 तारखा दिल्या त्यांनी, त्या दिल्या आणि 3री पण तारीख त्यांनी हे केली, त्यामुळं खूपच नाराज व्यक्त करतोय आम्ही। परंतु कार्यक्रमासाठी परिसरातील मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित असल्यामुळे कार्यक्रमाची उंची व शोभा वाढली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व कमेंट करा। आमच्या राजयोग न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजेच आमचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। निपक्ष सर्वसामान्यांचा रोखठोक आवाज, संपादक संदीप दातखिळे, राजयोग न्यूज, अकोले।